नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक बंधू भगिनींनो, आज आपण चुन्याची निवडी व कार्बन डायऑक्साइड यांच्यामध्ये अभिक्रिया झाल्यानंतर कशा प्रकारे आणि कोणता पदार्थ आपल्याला मिळतो ते आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी आपण एक प्रयोग करणार आहोत। या ठिकाणी चुना दिलेला आहे आणि परीक्षा नळी दिलेली आहे, त्याचप्रकारे फुंकर मारण्यासाठी एक स्ट्रॉ दिलेला आहे। तर चुन्याची निवडी तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी चुना जो आहे तो एका डब्यामध्ये 30 मिनिटांपर्यंत त्याचं मिश्रण करून ठेवलेला आहे पाण्यामध्ये। तो पूर्ण मिश्रण त्याचं पूर्ण झाल्यानंतर त्यातील वरचा जो पारदर्शक द्रावण आहे ते आपण एका परीक्षा नळीमध्ये घेतलेलं आहे। परीक्षा नळीमध्ये घेतल्यानंतर त्यामध्ये आपण स्ट्रॉच्या साहाय्याने फुंकर मारणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहित आहे की आपण श्वसनासाठी ऑक्सिजनचा वापर करतो आणि बाहेर जो आहे उच्छ्वास जो आहे तो कार्बन डायऑक्साइडचा करत असतो। तर फुंकरीद्वारे आज आपण कार्बन डायऑक्साइड जो आहे हा या चुन्याच्या निवडीमध्ये सोडणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला काय मिळतं ते आपण अभ्यासणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता परीक्षा नळीचा रंग जो आहे तो दुधाळ स्वरूपाचा झालेला आहे। तर अशा प्रकारे चुन्याची निवडी जी आहे यामध्ये जर कार्बन डायऑक्साइड मिश्रण केला मिळवला तर त्याची अभिक्रिया होऊन आपल्याला कॅल्शियम कार्बोनेट हा मिळत असतो आणि त्याचा रंग पांढरा दुधाळ स्वरूपाचा असा असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कॅल्शियम कार्बोनेट हा चुन्याच्या निवडीपासून कसा मिळतो हे आज अभ्यासलेलं आहे। धन्यवाद।